आदरणीय शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे, व्यासपीठावरील सर्व शिवसेनेचे नेते, पदाधिकारी आणि या तप्त उन्हामध्ये जमलेले सर्व वैजापूरचे शिवसैनिक बंधू भगिनी, आपण सगळेजण माननीय उद्धव ठाकरे यांच्या स्वागतासाठी जमलेला आहात आणि उद्धव ठाकरे साहेब इथे आले आहेत वैजापूरला, ते का आले आहेत? संवाद दौरा आहे, जनसंवाद दौरा आहे, आपल्याला त्यांना भेटायचं आहेच. पण 2019 साली केलेली चूक दुरुस्त करायला ते आलेले आहेत. माननीय उद्धव साहेबांनी वाणी साहेबांच्या शिफारशीवरून या गद्दाराला उमेदवारी दिली नसती तर याची अवकात 50 खोक्याची काय 10 रुपयाची पण नव्हती. नगरपालिकेला पडलेला माणूस म्हणतायत. पण शिवसेनेचा भगवा झेंडा, शिवसेनेची निशाणी, उद्धव ठाकरे साहेबांचं पाठबळ, वाणी साहेबांचा आशीर्वाद, या सगळ्यामुळे हा माणूस महाराष्ट्राच्या विधानसभेत पोहोचला आणि शिवसेनेच्या पाठीत खंजीर खुपसून पळून गेला. पण एक सांगतो, हे वैजापूर 2024 साली चूक दुरुस्त करेल आणि या गद्दाराला कायमच्या घरी बसवेल आणि गाडेल हे सांगण्यासाठी आजची जनसंवाद सभा आहे. आज येता येता आम्हाला इथे अजून एक दुःखद बातमी कळली, त्याच्यामुळे त्यांना श्रद्धांजली व्हायची की काय करायचं मला कळत नाही. काँग्रेसचे नेते अशोक चव्हाण हे सुद्धा गेले, ते अशा तऱ्हेने गेले की कोणाला कळलंच नाही ते गेले. ते भाजपात गेलेले आहेत हे जरी खरं असलं तरी भाजपा म्हणजे आज भ्रष्टाचाऱ्यांचं सगळ्यात मोठं स्मशान झालेलं आहे. कोणी उठतो आणि तिथे त्याची बॉडी घेऊन जातो सगळे. आपल्याला या महाराष्ट्रातून ही भ्रष्टाचाराची कीड समूळ उखडून फेकायची. माननीय उद्धव साहेबांनी या राज्याचं नेतृत्व केलं. मगाशी अंबादास आपण सांगितलं, खैरे साहेब आपण सांगितलं की या राज्याचं नेतृत्व 2.5 वर्षामध्ये उद्धव साहेबांनी एक कुटुंब सांभाळावं त्याप्रमाणे केलं. ते मुख्यमंत्री नव्हते, ते तुमच्या आमच्या घरामध्ये कुणाचे पुत्र होते, कुणाचे वडील होते, कुणाचे भाऊ होते. आणि या करोनाच्या संकट काळातून त्यांनी हा महाराष्ट्र वाचवला आणि या देशासमोर एक अशा प्रकारे आदर्श मुख्यमंत्र्यांचा असा एक आदर्श ठेवला की असा मुख्यमंत्री या देशात झाला नाही असं चित्र निर्माण झालं. कालच मी पाहिलं 10 मुख्यमंत्र्यांची यादी आलेली आहे, 10 मुख्यमंत्र्यांची, आणि आपले सध्याचे मुख्यमंत्री 10व्या क्रमांकावर आहेत. आपले सध्याचे मुख्यमंत्री लादलेले घटनाबाह्य हे 10व्या क्रमांकावर आहेत. आमचे उद्धव साहेब पहिल्या 5 मध्ये टॉपला होते आणि त्यांच्यामुळे महाराष्ट्र पहिल्या 5 मध्ये होता. त्याच्यामुळे जेव्हा आपण म्हणतो की उद्धव साहेबांना आपला या राज्याचा मुख्यमंत्री करायचा आहे, ते तर होणारच आहेत, आता त्यांना कोणी रोखू शकत नाही. पण आम्ही त्याही पुढे जाऊन सांगतो, उद्धव साहेबांना या देशाचं नेतृत्व करायचं आहे. उद्धव साहेबांना या देशाचं नेतृत्व करण्यासाठी देश आमंत्रण देतो आहे, कारण आज या हुकुमशाही विरुद्ध लढणारा या देशामध्ये कोणी असेल तर तो एकमेव नेता आपला आहे, माननीय उद्धव ठाकरे साहेब आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विचार, फुले शाहूंचा विचार, सगळ्यांना एकत्र घेऊन जाणारा विचार हा माननीय उद्धव साहेबांचा आहे.
मगाशी आमच्या भाऊसाहेबांनी उर्दूमध्ये भाषण केलं थोडंसं. इकडे खूप मोठ्या प्रमाणामध्ये मुस्लिम बांधव आहेत आणि हे सगळे मुस्लिम बांधव आज आपल्याबरोबर आहेत. आपण म्हटलात 99%, मी म्हणतो 101%. या देशातल्या मुस्लिम बांधवांना, ख्रिश्चन बांधवांना सुद्धा उद्धव ठाकरे साहेबांचा आधार वाटतो आहे, एक दिलासा वाटतो आहे की असा मला नेता पाहिजे की जो हा देशाबरोबर सगळा समाज सगळ्या धर्माने एकत्र जाऊन पुढे हे राज्य देशाचं नेतृत्व करेल. काल उद्धव साहेबांनी फार चांगलं सांगितलं, आमचं हिंदुत्व मुसलमान आमच्याबरोबर का आहे. मुस्लिमांनी सांगितलं, मुस्लिम बांधवांनी सांगितलंय की शिवसेनेचं हिंदुत्व जे आहे हे विजलेली चूल पेटवणार आहे, चूल पेटवणार आहे, आणि भाजपचं जे हिंदुत्व आहे हे घर जाळणार आहे, दंगली करणार आहे. म्हणूनच बाळासाहेब ठाकरेंनी सगळ्यांना घेऊन हा देश घडवायचा प्रयत्न केला आणि तीच विचारांची मशाल माननीय उद्धव साहेब पुढे घेऊन निघालेले आहेत. हे वैजापूर हे ऐतिहासिक शहर आहे, स्वाभिमानी शहर आहे आणि या स्वाभिमानी शहरामध्ये 2024 शिवसेनेचाच आमदार निवडून येईल याची मला खात्री आहे, विश्वास आहे. एवढंच मी सांगतो आणि तूर्त आपली रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. हॅलो हॅलो, लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.